बीते कुछ दिनों से दिल्ली के सरहद पर कृषि बिल को लेकर किसान आंदोलन कर रहे हैं। इसी आंदोलन के चलते किसानों ने मंगलवार को भारत बंद का आह्वान किया था। इस बंद को महाविकास अघाड़ी ने समर्थन दिया है। किसान बिल को लेकर बीते दिनों से चल रहे किसान आंदोलन को अब विविध संस्थाएं एवं राजकीय पक्ष समर्थन दे रहे हैं। किसानों के भारत बंद को भी ज्यादातर लोगों ने समर्थन दिया है। पहले से ही इस बिल का विरोध करते आ रही महाविकास आघाड़ी सरकार ने भी इस बंद को समर्थन दिया। मंगलवार को महाविकास आघाड़ी की ओर से महाराष्ट्र के साथ ही शहर के विविध जगहों पर विरोध प्रदर्शन किया गया। कांग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे इनके नेतृत्व में मोदी सरकार के विरोध में ये नारेबाजी कर प्रदर्शन किया गया है। मला वाटते की शेतकऱ्यांचं आंदोलन मागच्या 12 दिवसापासून सुरू आहे आणि मोदी सरकारला जाग येऊन नाही झाली आहे। त्यांना अडाणी अंबानीचं हित साधायचं आहे याच्या विरोधात आज देशभरात बंद पुकारण्यात आला आहे। काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा देशभरामध्ये या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदचं आवाहन केलं आहे। नागपूर शहरामध्ये 18 ब्लॉकमध्ये आमचे ब्लॉक अध्यक्ष आणि समस्त काँग्रेसचे कार्यकर्ते कॉर्पोरेटर लोकांना विनंती करणार आहे, दुकानदारांना हात जोडून विनंती करणार आहे की आपण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आजचा दिवस बंद पाळावा आणि या मोदी सरकारला कळू द्यावं की या देशातली जनता ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, ही उद्योगपतींच्या पाठीशी नाही आहे हे सांगण्यासाठी आजचा हा बंद आहे। मला वाटतं आमचे कार्यकर्ते सकाळपासून शांततेमध्ये सगळ्या ब्लॉकमध्ये डिवाईड होऊन लोकांना हात जोडून नम्रपणे विनंती करत आहे की आपण या बंद मध्ये सामील व्हा आणि शेतकऱ्यांना समर्थन करा, इतकंच याच प्रसंगी बोलू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।